नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव प्रवीण राजमानी, आपलं शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये दशपर्णी अर्क कसा तयार करावा, त्याची वापरण्याची पद्धत कशी असते, त्याचे प्रमाण किती आहे हे पाहणार आहोत. दशपर्णी अर्क एक कीटनाशक आहे, याचा उपयोग सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो. यात 10 ते 11 प्रकारच्या पानांचा अर्क वापरला जातो. शेतकरी मित्रांनो, दिवसेंदिवस रासायनिक कीटकनाशकांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि म्हणून त्याचे विपरीत परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहेत, आणि म्हणून आपणाला विषमुक्त शेती करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा लागेल. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे सेंद्रिय कीटकनाशक असोत किंवा सेंद्रिय खतांचा वापरसुद्धा आपणाला करावा लागणार आहे. आणि म्हणून हा जो काही दशपर्णी अर्क आहे, हा याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे. तर याच्यामध्ये एरंडाची पाणी 2 किलो, कडुलिंबाची पाणी 5 किलो, करंजाची पाणी 2 किलो, निरगुडीची पाणी 2 किलो, टणटणीची पाणी 2 किलो, सीताफळाची पाणी 3 किलो, रुईची पाणी 2 किलो, लाल कण्हेरी पाणी 2 किलो, पपईची पाणी 2 किलो, गुळवेल पाणी 2 किलो, गाईचे शेण 2 किलो, गोमूत्र 5 लिटर आणि पाणी 170 लिटर. तर मित्रांनो, 200 लिटरची आपणाला टाकी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये 170 लिटर पाणी टाकून हे जे काही वरील वेगवेगळ्या वनस्पतींची पानांचं प्रमाण दिलेलं आहे, तेवढ्या प्रकारचा सर्व पाणी आपणाला 170 लिटर पाण्यात मिक्स करायचं आहे. त्याचप्रमाणे गोमूत्र 5 लिटर आणि गाईचं शेण 2 किलो आपणाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीचं हे काही मिश्रण आहे, ते 30 दिवस टाकीत आपणाला झाकून ठेवायचं आहे. आणि दररोज 4 ते 5 वेळेस आपणाला त्याला काठीच्या साहाय्याने ढवळत राहायचं आहे. अशा पद्धतीने 30 दिवसानंतर हे मिश्रण पूर्ण व्यवस्थित आंबवून झाल्यानंतर ते आपणाला वापरण्यायोग्य होईल. अशा पद्धतीचा तयार झालेला जो काही अर्क आहे, तो आपणाला तो कीटकनाशक म्हणून वापरता येईल. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याचं प्रमाण किती घ्यायचं, तर हा जो काही अर्क तयार झालेला आहे तो आपणाला गाळून घेऊन त्याचं 100 मिली प्रति 10 लिटर पंपासाठी आपणाला वापरायचं आहे. मित्रांनो, सर्व प्रकारच्या पिकांसाठी हे कीटकनाशक आपणाला वापरता येईल, परंतु त्याच्यात आपण जर भाजीपाल्यांसाठी या कीटकनाशकाचा वापर केला तर त्याचा परिणाम आपल्याला व्यवस्थित येतो. त्याचप्रमाणे अळ्या असो, वेगवेगळं मावा, अफिड्स, जॅसिड्स म्हणजे फुलकिडे, तुडतुडे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आपणाला कंट्रोल करता येतात. म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हा दशपर्णी अर्क आपण घरच्या घरी तयार करून आपण एकदा नक्की वापरून पाहावा. धन्यवाद.